केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपची आज एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आल्याची माहिती। या बैठकीनंतर भाजपच्या मिशन मुंबई महापालिकेला आणखी वेग येणार आहे। या बैठकीसोबतच अमित शहा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरी जाऊन बाप्पांचं दर्शन घेणार आहेत। अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या फोनलाईनवरून आपल्यासोबत आहेत। सुशांत, अमित शहा काल मुंबईमध्ये दाखल झालेत, आज कशा पद्धतीने बैठक होणार आहे आणि भाजपचं कशा पद्धतीने नियोजन असेल? नक्कीच, जर आपण पाहिलं असेल तर अमित शहा काल रात्री जे आहेत ते मुंबईत दाखल झालेले आहेत। सह्याद्री अतिथीगृह येथे ते थांबलेले आहेत आणि आज महत्वपूर्ण त्यांचा मुंबईतील दौरा आहे। ते लालबाग राजाचं पहिलं दर्शन घेणार, त्यानंतर आशिष शेलार यांच्या घरी जाणार आणि त्यानंतर दुपारी देवेंद्र फडणवीस यांच्या सागरच्या निवासस्थानी येणार। या ठिकाणी ते बाप्पाचं दर्शन घेणार आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिका पार्श्वभूमीवर एक बैठक होणार आहे। या बैठकीला भाजपचे नेते महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहे। आपण बघतोय मुंबई महानगरपालिका यावेळी भाजपचं टार्गेट आहे। यावेळी कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसावा यासाठी भाजप आधीपासूनच प्रयत्न करत आहे आणि राज्यात आता सत्ता समीकरण बदलल्यानंतर भाजपचे हे प्रयत्न आणखी वाढू लागलेले आहेत आणि अमित शहा काही मार्गदर्शन करणार कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिकेला सामोरं जायचं आहे। 2017 जे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नव्हतं ते आता पूर्ण करायचं आहे असं मार्गदर्शन अमित शहा जे आहेत ते भाजपच्या सर्व नेत्यांना करणार आहेत। त्याचसोबत ते मुंबई महानगरपालिकेतील निवडणुकीचा देखील आढावा घेणार आहेत। आशिष शेलार आपण जर बघितलं असेल तर मुंबई भाजपचे अध्यक्ष झालेले आहेत। आशिष शेलार यांच्याशी देखील काही महत्वाच्या गोष्टींवर अमित शहा बोलणार आहेत। त्यामुळे कुठेतरी भाजपने आता गणपतीच्या तोंडावर जे आहे ते मिशन घेतलेलं आहे। मुंबईतील विविध मंडळांना भाजपचे नेते भेट देत आहेत आणि याच पार्श्वभूमीवर अमित शहा देखील मुंबईत आहेत। लालबाग राजाचं दर्शन घेतल्यानंतर ते मुंबईत महत्वाची बैठक घेणार आहेत। नक्की सुशांत, या बैठकीत अमित शहा काय मार्गदर्शन करतील, महापालिकेसाठी काय रणनीती असेल हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।